झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार। या कुंदेन तुषार हल धवला या शुभ्र वस्तानवता या वीणा वर्दंत मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मा चित शंकरत प्रभुतिवीर देवई सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा अशी प्रार्थना करून सरस्वतीचं वंदन करून ज्या विद्यालयामध्ये आपण विद्येची आराधना करतो अशा क्या अनुभूती असणाऱ्या विद्यालयामध्ये जिथे स्पर्शाचा अनुभव आत्मचिंतनातून विश्वाचा साक्षात्कार देतो अशा कमला मेहता अंधशाळेतील विद्यार्थ्यांमध्ये बसून आपण परिवर्तनाची ही पर्यावरण स्नेही होळी आज या ठिकाणी साजरी करतोय आणि ती साजरी करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत राज्याचे सन्माननीय सांस्कृतिक आणि पर्यावरण मंत्री माननीय आमदार संजयजी देवतळे। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया। त्यांच्याबरोबर ज्याच्या पाठिंब्यामुळे आणि ज्यांच्या सहकार्यामुळे आपण पर्यावरणाची संपूर्ण दिशा बदलतोय जी समृद्धीकडे वाटचाल करतोय अशा राज्याच्या अग्रही आणि तितक्याच धडाडीनं काम करणाऱ्या आमच्या पर्यावरण सचिव श्रीमती वल्सा नायर सिंग मॅडम यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो। अच्छा, या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपल्या विनोदातून ज्यांनी प्रहसनातून एक संस्कृती आणि आमच्यासारखी पिढी घडवली आमचे आदरणीय किशोरजी प्रधान या ठिकाणी आहेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत। आणि नव्या पिढीशी नव्या उमेदीशी मराठी हिंदी आणि इंग्रजीमध्ये सिरियल्स आणि नाटकांमधून अग्रही असणारी केतकी थत्ते माझी स्नेहांकित, तिचंही मनापासून स्वागत। माननीय मुख्य संपादक, माननीय सरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो, आपल्या सर्व पर्यावरणप्रेमी नागरिकांचं स्वागत। या शाळेचं अत्यंत असणारं वैशिष्ट्य म्हणजे असं, ज्या शाळेमधली विद्यार्थिनी आहे त्या शाळेची विद्यार्थिनी आज श्रीमती उमा मुंबईकर या ठिकाणी प्राचार्या म्हणून, प्रिन्सिपाल म्हणून, मुख्य अध्यापिका म्हणून काम करतात, त्यांचंही स्वागत। संख्या किती याला महत्त्व नसतं, संख्यापेक्षा दर्दी असणारी माणसं महत्त्व असतात, कारण तुमच्या एका विद्यार्थ्यांच्या मागे महाराष्ट्रातली लाखो मनं आज तुम्हाला पाहणार आहेत, म्हणून हा अभिनव उपक्रम घेऊन आपल्यासमोर येतोय। गोंधळानं आणि पोवाड्यानं एक अनुभूती घेऊन आपल्यासमोर येत आहेत शाहीर देवानंद माळी। आतर निसर्गाचा ठेवा, प्रदूषण मुक्त भारत व्हावा, प्रदूषण मुक्त। राम राम। झी 24 तास पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या ग्रीन आयडियाज आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या संयुक्त विद्यमानं आपण हा जागर करतोय तो पर्यावरण स्नेही होळीचा। मी झी 24 तास या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक ज्यांनी परिवर्तन केलं, बातम्यांमध्ये परिवर्तन केलं, डॉक्टर उदय निरगुडकर सरांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं, त्यांच्याबरोबर या कमला मेहता अंध शाळेचे कोषाध्यक्ष माननीय भरतभाई गाडा यांना विनंती त्यांनी व्यासपीठावर यावं, आणि त्यांच्याबरोबर ज्या वर येईपर्यंत टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत त्या या शाळेच्या विद्यार्थिनी आणि मुख्य अध्यापिका श्रीमती उमा मुंबईकर यांना देखील व्यासपीठावर बोलण्याची विनंती करते। आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खरंच ज्यांच्या पाठिंब्यामुळे मंत्रालयामध्ये असलेला लाल फितीचा कारभार हा बाजूला करून एका विश्वासानं नवं नातं निर्माण करत समृद्ध पर्यावरणाच्या अनेक नांद्या ज्यांनी केल्या त्या राज्याच्या पर्यावरण सचिव वल्सा नायर सिंग मॅडमना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं, आणि डॉक्टर उदय निरगुडकर, उमाताई आणि भरतभाईंना विनंती करतो त्यांनी त्यांचं स्वागत करावं। उमाताईने विनंती करतो त्यांनी मॅडमचं या ठिकाणी स्वागत करावं। मी वल्सनार मॅडमना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं छोटेखानी प्रास्ताविक व्यक्त करावं। माननीय पर्यावरण मंत्री संजयजी देवतळे, उपस्थित सगळं बंधू बहिणी,
मैं एक बहुत बड़ा लंबा भाषण करना नहीं चाह रही हूँ, सिर्फ दो शब्द अपना भाषण में बोल रही हूँ। आप सबको होली की शुभेच्छा। या होली अपन सगड़े पर्यावरण पूरक रंगांची वापर करूँ आणि राज्यात होणारे भीषण दुष्काळामुळे पाणीचा वापर आम्ही करू नये। भगवान से माझे एक ही प्रार्थना आहे की आम्ही सगळ्यांना सुख समृद्धी आणि आरोग्य दे आणि निसर्गाच्या रक्षणासाठी आम्ही सगळे एकत्र काम करू। जय महाराष्ट्र। आणि याची अर्थातच सुरुवात ज्या अंध महाविद्यालयामध्ये आपण 110 वर्षाचा 112 वर्षाचा इतिहास पाहतो, तो वर्तमानातील इतिहास क्षितिजा पलीकडे आव्हान शोधणारा कसा आहे, त्याकरता आपण त्यांचा एक या ठिकाणी वंदनेतून आणि गीतातून ते कुठपर्यंत पोहोचलेत याचा अनुमान घेऊया। यानंतर केती केलं विनंती व्यासपीठावर यावं आणि राहुल सुपारे रिटेल बिझनेस हेड त्यांना विनंती की केतकीचं त्यांनी स्वागत करावं। केतकी, तू तरुणांची प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आहेस, काय वाटतं तुला याबद्दल? सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। मी स्वतः खरं सांगायचं तर होळी आणि रंगपंचमी मेधुळवड दोन्ही साजरं करत नाही, कारण त्यामागचं कारण हेच की एकतर पाण्याचा वापर आपण फार अपव्यय करतो होळीच्या निमित्ताने आणि धुळवडीच्या निमित्ताने, त्यामुळे मला मुळातच होळी आणि धुळवड हे दोन्ही प्रकार फारसे मी प्रतिकात्मक पद्धतीने साजरे करते। धन्यवाद केतकी। आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण पुढे बोलवणार प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असं, आणि तुमचं आणि आमचं अगदी सेम असं, त्याचे आघाडीचे विनोदी अभिनेते किशोरजी प्रधान, भूषण खोतना विनंती करतो बिझनेस हेड जीचे की त्यांनी किशोर प्रधानजींचं या ठिकाणी स्वागत करावं। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण किशोरजींचं स्वागत करूया। मी आपल्याला एक सांगतो की आपण अंध विद्यार्थ्यांनी ज्यांना दृष्टी नाही, त्यांनी ज्यांना डोळ्यात काहीही शक्ती नाही, त्यांनी आज माझे 4 डोळे उघडले। हा इतका अभिनव कार्यक्रम आणि त्याच्यात भाग घेणारी ही अंध विद्यार्थी ज्या तळमळीनं हा कार्यक्रम सादर करतायत, ज्या तळमळीनं पर्यावरणाविषयी आत्मीयता दाखवतायत, त्याच्याबद्दल आवाहन करतायत, हे बघून मला खरोखरच अक्षरशः भारावून गेलो आहे मी। धन्यवाद किशोरजी। येणाऱ्या 4 दिवसानंतरची ही रंगपंचमी म्हणजे होळीनंतर येणारी धुळवड असो किंवा महाराष्ट्रामध्ये साजरी करणारी वसंत पंचमीची रंगपंचमी असो, ती साजरी करण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर करा असं आवाहन करण्याबरोबरच आम्ही हे नैसर्गिक रंग प्रातिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रदान करणार आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।